हरि ओम श्रीराम अंबज्ञ। मी स्नेहलवीरा कोलगे, डोंबिवली पश्चिम। माझा एक असा अनुभव आहे की मुलुंड स्टेशनला बॉम्बस्फोट झालेला त्यावेळचा आहे। मी भांडुपला जॉब करत होते आणि त्या दिवशी रात्री मी नेहमीची त्या ज्या गाडीला बॉम्बस्फोट झाला त्याच गाडीला मी यायचे। आणि त्या दिवशी काय झालं काय माहीत नाही, कारण माझ्या सरांनी, मी मेडिकल एजन्सीमध्ये काम करत होते तर मी डिलिव्हरी वगैरे देऊन आले आणि निघाले। आणि त्या दिवशी का कोणास ठाऊक पण मी लवकर निघाले आणि ती गाडी सोडून दुसऱ्या गाडीला चढले आणि मी घरी आले तर मला घरी फोन आला की अरे स्नेहल तू पोचलीस का घरी, कारण त्या गाडीला बॉम्बस्फोट। आणि माझे मिस्टर मुलुंडला गेले कारण मी त्याच गाडीला असायची, त्यांना वाटलं की मी त्या गाडीमध्ये आले आणि ते सगळीकडे शोधतात आहे, तिथे सगळ्यांचं प्रेत वगैरे पडली आहे, त्यांना असं वाटलं की मी गेली। पण ती बापूंची इच्छा असेल की मी त्याच्या आधी फक्त जस्ट मी 5 मिनटं आधी निघाले त्यामुळे मला दुसरी गाडी मिळाली आणि मी पुढे गेल्यानंतर मुंब्रा स्टेशनला वगैरे पोचली असेल त्यावेळी हा मुलुंड स्टेशनला बॉम्बस्फोट झाला। त्याच्यानंतर अजून एक मला असा अनुभव आहे माझ्या मुलीचा, 2005 सालचा आहे। त्यावेळी पूर आला होता, डोंबिवली पाण्याखाली गेली होती। त्यावेळी काय झालं की मी नेहमी माझ्या नेहमीच्या टायमाला कामाला निघाले, पण त्या दिवशी का कोणास ठाऊक मन माझं मागे खेचत होतं आणि माझी छोटी मुलगी नेहमी एकटीच घरी जायची आणि ती बुटकी असल्या कारणाने, आणि मी त्यावेळी नवापाड्यात राहत होते, तर काय आलं की पाऊस पडायला लागला, मनात असं वाटायला लागलं की नाही मी आज हिला छोटीला सोडूनच घरी नंतर कामाला जाईन। आणि मी निघाले, निघता निघता पाऊस वाढायला लागला, मी तिला घेतलं इकडे राणा प्रतापलाच, ती शाळेत होती, राणा प्रतापवरून मी तिला घेऊन निघाले। आणि जसं गोपी टॉकीजला आले तर त्यावेळी पाणी एवढं, ती जर असती मलाच तिला, मी तिला उचलून घेतलं तरी वरती गुडघ्याच्या वरती पाणी यायला लागलं, कमरेकडे यायला लागलं। आणि नंतर मी अक्षरशः एवढ्या पाण्यातनं तिला घेऊन गेले, आणि जर मी त्यावेळी नसते घरी तर माझी मुलगी मला भेटली नसती। हे सगळं बापूने माझ्याकडनं करून घेतलं। श्रीराम अंबज्ञा।